आज आपण टिफिन मध्ये देण्यासाठी अगदी चमचमीत भाजी बनवणार आहोत। शेवभाजी आपल्याला करायची आहे। रोज आपण पालेभाजी किंवा फळभाजी डब्यामध्ये देतोच, पण कधीतरी तुम्ही एकदा अशी चमचमीत शेवभाजी देऊन बघा। बघा, घरातली मंडळी अगदी खुश होऊन जातील। आणि इतकी सोपी आहे ना ही भाजी करायला, अगदी 10 मिनिटांमध्ये ही शेवभाजी तयार होते। तुम्ही बघताय ना, दिसतानाच दिसतेय शेवभाजी अप्रतिम झालेली आहे, त्याचबरोबर खूप चवदारही होते। नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण झटपट होणारी चमचमीत अशी शेवभाजी करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी मस्त होते ही भाजी। आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाहीये, शेअरही करायचं आहे, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे। चला तर मग मस्त अशा रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। शेवभाजी करण्यासाठी गॅसवरती आता मी कढई ठेवते, आणि कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेते। कमी तेल टाकायचं आहे कारण आपण टिफिनसाठी ही भाजी करतो आहोत। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकूया, त्याचबरोबर जिरे सुद्धा टाकूया, आणि थोडासा कढीपत्ताही मी याच्यामध्ये टाकणार आहे। 2 हिरव्या मिरच्या सुद्धा आपण टाकूया, याने खूप छान चव येते भाजीला। 2 मोठे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत, तेही तेलामध्ये टाकलेले आहेत। कांदा आता आपण चांगला परतून घेऊया। कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतायचा आहे, बदामी कलर येईपर्यंत आपण कांदा परतून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता एकसारखा हलवत आहे ना, आपण कांदा परतून घेतलेला आहे, कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे। कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। सर्वात आधी मी चिमूटभर हळद याच्यामध्ये टाकते। आता लाल मिरची पावडर 1/2 चमचा टाकणार आहे, जिरे पावडरही 1/2 चमचा, आणि धने पावडर सुद्धा 1/2 चमचा टाकणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। आता हे मसाले आपण थोडा वेळ परतूया, 20 ते 30 सेकंद मसाले परतायचे की नंतर याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं, जास्त नाही, 3 ते 4 चमचे। पोहे खातो ना, त्या चमच्याने 3 ते 4 चमचे पाणी फक्त टाकायचं आहे, कारण कोरडे मसाले हे लगेचच जळतात, त्यामुळे आपण एकदम थोडस पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता हे पाणी आटेपर्यंत हा मसाला आपण शिजवून घेऊया, म्हणजे पाण्यामध्ये कांदा सुद्धा चांगला शिजेल आणि मसाला सुद्धा चांगला शिजेल। आता पाणी आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता मसाला चांगला शिजलेला आहे, कांदा सुद्धा शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। 3 टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहेत, ते आपण टाकूया याच्यामध्ये आणि चांगले परतून घेऊया। शेवभाजी करताना टोमॅटो नेहमी जास्त वापरायचा। कांदे 2 घेतले होते मी आणि टोमॅटो 3 घेतलेले आहेत। टोमॅटो आता आपण 1 ते 2 मिनिटे चांगले परतून घेऊया, आणि अगदी पिकलेले टोमॅटो मी इथे वापरलेले आहेत, त्यामुळे बघा टोमॅटोला किती पाणी सुटलेलं आहे। कच्चे टोमॅटो वापरले ना तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागतं, म्हणजे जास्त नाही, 3 ते 4 चमचे पाणी टाकायचं कच्चे टोमॅटो असतील तर। आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। आता आपण हे छानसं मिक्स करूया। त्याचबरोबर पिकलेले टोमॅटो असले ना की भाजी लगेचच शिजते, वेळ लागत नाही। तुम्ही बघू शकता टोमॅटो हा लगेचच मऊ झालेला आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये टोमॅटो छान मऊ होतात। टोमॅटो मऊ झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये शेव टाकायची आहे, शेव आपल्याला आधीच टाकायची नाहीतर ती मऊ पडते। 2 मिनिटांनंतर बघा तेलही सुटलेलं आहे भाजीला, टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे, कांदाही चांगला शिजलेला आहे। आता मी याच्यामध्ये शेव टाकून घेते। एक छोटी वाटी भरून शेव मी टाकलेली आहे, आता आपण ती मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर भाजी चांगली मिळून येण्यासाठी मी याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूटही टाकणार आहे, म्हणजे भाजी अगदी छान एकजीव होऊन जाईल, त्याचबरोबर त्याची चवही मस्त खमंग लागेल। शेव आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर अगदी थोडाच वेळ, म्हणजे आपण ना अगदी 1/2 मिनिट ही भाजी परतणार आहोत की मस्त अशी झणझणीत चमचमीत शेवभाजी तयार होऊन जाईल। शेव टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला गॅसवरती ठेवायची नाहीये ही भाजी, नाहीतर शेव ही लगेचच मऊ पडते। आणि या भाजीसाठी ना आपण इंदोरी शेव वापरलेली आहे, इंदोरी शेव ही लवकर मऊ पडत नाही। तयार झालेली आहे शेवभाजी, गॅस मी आता बंद केलेला आहे, आणि मस्त झणझणीत आणि चमचमीत शेवभाजी आपण सर्व्ह करूया। आणि तुम्ही बघताय ना अगदी 10 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते, आणि इतकी चविष्ट लागते ना, तुम्ही एकदा नक्की या पद्धतीनं करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला जर आजची आपली ही शेवभाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि हो, तुमच्या घरच्या मंडळींना ही शेवभाजी एकदा नक्की टिफिनमध्ये द्या, बघा ते एकदम खुश होतील, इतकी मस्त होते ही भाजी। तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.